जसं तो पुलवामाचा हल्ला झाला, सत्यपाल मलिक याने तुमचं बिंग फोडलं, जे सैन्य आपल्या देशासाठी प्राण तळ हातावरती घेऊन सीमेवरती लढायला तयार असतात त्यांना तुमच्या नादानपणामुळे जीव गमवावा लागला. राज्यपाल सत्यपाल मलिकांनी तेव्हाही सांगितलं होतं की यांना रस्त्याने जाऊ देणं हे धोकादायक आहे, हल्ला होऊ शकतो. अहो मोदीजी फोटोग्राफी मी करतो, ती सुद्धा हल्ली करत नाही मी. पण त्यावेळेला बरोबर तुम्ही जिम कॉर्बेट मध्ये फोटोग्राफी करत होतात आणि सत्यपाल मलिकांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा त्याने सांगितलं की आप चुप रहो. मग नेमकं काय झालं त्या सत्यपाल मलिकांनी जे काय तुमचं सगळं ढोंग उघड केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही का अजून बोलत नाही आहात? काय असं तुम्ही नेमकं देशासाठी केलं तरी काय? आमच्यावरती तुम्ही बोलता, मगाशी माझी रायगडमध्ये सभा झाली अलिबागला. आता मोदीजी काय करतायत तुम्ही कधीतरी पाहिले? महागाईवरती बोलताना, बेकारीवरती बोलताना पाहिले? महिला सुरक्षितता त्याच्याबद्दल बोलताना पाहिले? नाही. नोकऱ्यांबद्दल बोलताना पाहिले? नाही. पण आता परत त्यांनी धर्माधर्मात मारा माऱ्या लावायच्या. आणि आजची जाहिरात जी आहे ही जाहिरात 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर बेअकली जनता पार्टी, भेकड जनता पार्टी, कमळाबाई ही अशी जाहिरात करते तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात? अहो मोदीजी तुमच्या पराभवाने माझ्या भारतामध्ये जल्लोष होणार आहे, भारतामध्ये अख्खा भारत जल्लोष करणार आहे. आणि पाकिस्तान कशाला जल्लोष करेल? कदाचित असा त्याचा अर्थ असेल की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल, कारण नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खायला न बोलवता कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? मोदीजी गेले होते ना. म्हणजेच ह्या जाहिरातीचा अर्थ असा आहे की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष येईल. अरे न बोलवता न बुलाया हुआ मेहमान, वापस आने वाला आहे, केक तयार रखो. ही तुमची एवढी पातळी घसरली खाली 10 वर्षामध्ये? कसं तुमच्या 56 इंची छातीची 156 इंच छाती व्हायला पाहिजे होती, कामं सांगायला पाहिजे होती. कामं काय केले तुम्ही? काम केलेलं काय सांगतात? काय कोणतं काम केले? मग जर मी असं म्हटलं की तुम्ही काय काम केलं नाहीत, बिनकामाचे आहात, जो नाही कामाचा तो नाही रामाचा.